जरंगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होतं. ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे ज्यावेळेला त्यांनी पहिलं वक्तव्य केलं. सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत, एका पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं. त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणाचं रूपांतर झालेलं आहे. एसपेक्षामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या मराठा नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाचं भलं कुणाच्या माध्यमातून झालं, तर ते भलं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्याबद्दलची मागणी ही रास्त त्या ठिकाणी आहे. कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज जरंगेंना पाठिंबा दिला, आम्ही पण त्याच्यामध्ये होतो. परंतु ज्या वेळेला त्यांनी राजकीय पक्ष पाडापाडीचं राजकारण खासदारकीला पाडणार आमदारला उमेदवार उभे करणार हे जे पूर्णपणे संकेत आहेत हे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे. आणि म्हणून मतदार आता ह्या ठिकाणी सावध झालेला आहे, मराठा समाज सावध झालेला आहे. आमदार राजेंद्र राऊतांनी एक वेगळ्या प्रकारे ठी आंदोलन केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. मी आज त्यांना भेटायला जाणार आहोत. नक्कीच त्यांची मागणी रास्त आहे. विशेष अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आचारसंहिता लागवच्या अगोदर त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि ते बोलू शकतात. बघा असं आहे की मराठा समाजाला भरभरून दिल्यानंतर तरीही मराठा समाजाने कुठे जायचं ते मराठा समाजाने ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही आहे की कुणाच्या मतदारसंघात जाऊन काय करायचं ते. प्रत्येक मराठ्यांना आपलं कसं नेतृत्वाने कसं ठेवायचं हे त्यांना माहित आहे. कुणाला जोडे मारो आंदोलन केलं मला माहित नाही. बघा मी मगाशी सांगितलं ना, कालपर्यंत हे आंदोलन सामाजिक चळवळीपुरतं मर्यादित होतं, आता त्याला राजकीय वळण लागलेलं आहे. राजेंद्र राऊत कोण आहेत? मराठा आहेत. राजेंद्र राऊतांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे भांडलेत. मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ते भेटलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये मराठा समाजासाठी मराठा भवन त्यांनी तयार केलेलं आहे. का त्यांचं योगदान नाही? का त्यांचं पण त्या ठिकाणी योगदान आहे. म्हणून ते करतात ते पण योग्य आहे, बाकी करतात त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे की आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी मागणी करत असतो, पण सरकारच्या एका पक्षाला आणि एका व्यक्तीला ज्या वेळेला टार्गेट करतो त्याच्यामुळे पूर्णपणे लक्षात येतं की हे समाजकारण नसून हे राजकारण आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? कोण त्याच्या मागे मार्गदर्शन करतं? आणि देवेंद्र फडणवीस साहेब का? कोण आहे बोलता देवेंद्र फडणवीस साहेबच का? कारण सरकार म्हणून ज्या वेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन ज्या वेळेला सरकार चालवतं त्यावेळेला त्यांनी जे काही निर्णय घेतले कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे ते सरकार म्हणून तिघांनी मिळून घेतलेला निर्णय एक कमी आणि एक जास्त नाहीये. त्याच्यामुळे मनोज जरंगे पाटील जाणीवपूर्वक एका व्यक्तीला टार्गेट करतात ह्याचा अर्थ कळतं सगळ्यांना, मला सांगायची गरज नाहीये. त्यांच्या मागे बोलता धनी कोण आहे जो तुम्ही शोधा. पत्रकारांना शोधायला फार सोपं आहे. जरंगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होतं. ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे ज्यावेळेला त्यांनी पहिलं वक्तव्य केलं. सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत, एका पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं. त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणाचं रूपांतर झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा पलीकडे मी काही वेगळं बोललं पाहिजे असं मला वाटत नाही.